नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक 8 वे अर्थशास्त्राची परिचय हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयांप्रमाणेच अर्थशास्त्र सुद्धा एक सामाजिक शास्त्रच आहे. सामाजिक शास्त्र म्हणजे काय? तर मानवी वर्तणुकीचा, मानवी वागणुकीचा, हालचालींचा अभ्यास करणारे शास्त्र असते, त्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. इथे बघूया, अर्थशास्त्र, अर्थ म्हणजे पैसा, आणि पैसा हे आपल्या वस्तू विनिमयाचे साधन असून ते आपल्या उत्पन्न व उत्पन्न खर्च या बाबीशी निगडित असतं. आणि यामधूनच विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्राचा जन्म होत असतो हे आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, ही बाब अधिक स्पष्ट व्हावी याकरिता आपल्या पाठाच्या सुरुवातीला एका कुटुंबाचा अंतर्पदन दिलेला आहे, त्याचं आपण निरीक्षण करूया व त्यावरती आपण चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्त्वामध्ये काही गरजा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या गरजांवरती मासिक खर्च किती झालेला आहे त्याची पूर्ण रक्कम आणि एकूण रक्कम सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, 22,550 एवढा खर्च एका महिन्याला झालेला दिसून येत आहे. आता समजा उदाहरणार्थ तुमचं मासिक उत्पन्न 20,000 रुपये आहे आणि तुमच्या महिन्याला होणारा खर्च 22,550 आहे, म्हणजे काय? तर आपल्या उत्पन्नापेक्षा मासिक खर्च हा जास्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या दिवशी काय करतो? त्यावेळेस व्यक्ती आपलं उत्पन्न किती आहे आणि मासिक खर्च होणारा किती आहे यांच्यावरती ताळमेळ साधण्याचा जो प्रयत्न करतो आणि त्या ताळमेळीतून कोणत्या गरजा आवश्यक आहे त्या गरजा तो अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो व जो अतिरिक्त भार आपल्या कुटुंबावरती पडणारा असतो तो टाळण्याचा प्रयत्न व्यक्ती हा करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतो. आणि ह्या कुटुंबिक व्यवस्थापन हे आपलं उत्पन्न व खर्च या बाबीशी निगडित असत आणि ही बाब, ही आर्थिक बाब, या आर्थिक बाबीमधूनच अर्थशास्त्राचा जन्म हा होत असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अर्थशास्त्राचा जन्म कसा होतो हे आज आपण अभ्यासलो.